स्वर्गाचे राणी, स्वर्गाचे राणी उल्लास कर, कारण तो जन्म दिलेला प्रभु येशू ख्रिस्त आपल्या म्हणण्याप्रमाणे उठला आहे। आम्हासाठी देवाजवळ विनंती कर, हे कुमारी मरिये आनंद व उल्लास कर, कारण प्रभु खरोखर उठला आहे। हालेलुया। आपण प्रार्थना करूया। हे परमेश्वरा, तुझा पुत्र आमचा प्रभु येशू ख्रिस्त याच्या पुनरुत्थानाने तू सर्व जगाला आनंदित केलेस। त्याची माता कुमारी मरिया हिच्या विनंतीमुळे आम्हास अनंत जीवनाचा आनंद मिळावा अशी कृपा कर। ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभु ख्रिस्ताद्वारे करतो। आमेन। मिसामध्ये आपल्या सर्वांच्या हेतूसाठी मी प्रार्थना करत आहे। एक क्षणभर शांत राहून रमेश माऊलीकडे आपल्या मनातले हेतू आपण आठवूया आणि सांगूया। पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन। आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हा सर्वांना लाभो आणि तुम्हाला सुद्धा। माझ्या बंधुनी भगिनीनो, या पवित्र रहस्याच्या उत्सवात सहभागी होण्यासाठी आपण पात्र ठरावे म्हणून एक क्षणभर शांत राहूया आणि आपल्या हातून घडलेल्या पापाबद्दल आपण क्षमा मागूया। सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने व हे गईने मी फार पाप केलेले आहे। माझा फार मोठा अपराध पुण्यती कुमारी पवित्र मरिया, सर्व देवदूत व सर्व संत यांना व तुम्हा बंधू भगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा। सर्वसमर्थ परमेश्वर आम्हाला दया करून व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सर्वकालीन जीवनाकडे नेवो। आमेन। Thank you.
आपण प्रार्थना करूया। हे प्रेमळ पित्या, स्नान संस्कारांतील आमच्या नवजन्माद्वारे तू तुझ्या दैवी जीवनात आम्हाला सहभागी करतोस, आम्हाला अमरत्वाचे अभिवचन देतोस। आम्हावर सतत कृपादृष्टी ठेव, आमची पावले वैभवपूर्ण जीवनाकडे वळव। ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू ख्रिस्त याच्याद्वारे करतो, आमेन। प्रेषितांचे कृत्य या पुस्तकातून घेतलेलं वाचन। त्यानंतर पॉल दर्बे आणि लुस्त्र इथे आला, तिथे तिमोथी नावाचा शिष्य होता। तो विश्वास ठेवणाऱ्या कोणा एका यहुदी स्त्रीचा मुलगा होता व त्याचा बाप हेलनी होता। त्याला लुस्त्रातील आणि इकुनांतील बंधू नावजित होते। त्यांनी आपणाबरोबर यावे अशी पौलाची इच्छा होती। तेव्हा त्या ठिकाणी जे यहुदी होते त्यांच्या खातर त्याने त्याला घेऊन त्यांची सुंता केली। पण त्याचा बाप हेलनी आहे हे सर्वांना ठाऊक होते। तेव्हा त्यांनी नगरामधून जाता जाता येरुसलेम येथील प्रेषित आणि वडील ह्यांनी जे ठराव केले होते ते त्यांना पाळाव्यास नेमून दिले। यावरून मंडळ्या विश्वासात स्थिर झाल्या आणि दिवसेंदिवस त्यांची संख्या वाढत गेली। नंतर आशिया प्रांतात वचन सांगण्यास त्यांना पवित्र आत्म्याकडून प्रतिबंध झाल्यामुळे ते फ्रुगिया आणि गलतिया ह्या प्रांतात गेले। मुसियापर्यंत आपल्या विथुनियास जाण्यास त्यांनी प्रयत्न केला, परंतु येशूच्या पवित्र आत्म्याने त्यांना जाऊ दिला नाही। मग ते मसियाजवळ जाऊन त्रवासाला गेले। तिथे रात्री पौलाला असा दृष्टांत झाला की मसिदोनियाचा कोणी एक माणूस उभा राहून आपणाला विनंती करत आहे, इकडे मसिदोनियात येऊन आम्हाला सहाय्य कर। त्याला असा दृष्टांत झाल्यानंतर त्यांना सुवार्थ लोकांना सुवार्थ सांगण्यास देवाने आम्हाला बोलवले आहे असे अनुमान करून आम्ही मसिदोनिया जाण्यास लागण्यास विचार केला। हा प्रभूचा शब्द आहे, देवाला धन्यवाद। प्रतिसाद स्तोत्र आपला प्रतिसाद आहे, पृथ्वीवरील सर्व लोक हो प्रभूचा जय जयकार करा। पृथ्वीवरील सर्व लोक हो प्रभूचा जय जयकार करा। पृथ्वीवरील सर्व लोक हो प्रभूचा जय जयकार करा। आनंदाने प्रभूची सेवा करा, आनंद गीते गात त्याच्या समोर या। आपला प्रतिसाद, पृथ्वीवरील सर्व लोक हो प्रभूचा जय जयकार करा। प्रभू हाच देव आहे याची जाणीव ठेवा। आमचा निर्माण करता तोच, आम्ही त्याचेच, त्याचे लोक, त्याच्या कुरणातला कळप आहोत। प्रतिसाद, पृथ्वीवरील सर्व लोक हो प्रभूचा जय जयकार करा। खरोखर प्रभू चांगला आहे, त्याचे वात्सल्य अनंत काळ टिकते, त्याची सात्विकता पिढ्यांना पिढ्या टिकते। प्रतिसाद, पृथ्वीवरील सर्व लोक हो प्रभूचा जय जयकार करा। जय घोष। तुम्ही ख्रिस्ताबरोबर जर उठवले गेलो आहात तर ख्रिस्त देवाच्या उजवीकडे जिथे बसला आहे तिथल्या वरील गोष्टी मिळविण्याचा प्रयत्न करा। प्रभू तुम्हा बरोबर असतो आणि तुम्हा बरोबर सुद्धा। यवनाच्या शुभवर्तमानातून घेतलेला वाचन। हे प्रभू तुझा गौरव असतो। येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, जग जर तुमचा द्वेष करते तर तुमचा द्वेष करण्यापूर्वी त्यांनी माझाही द्वेष केला आहे हे तुम्हाला माहीत आहे। तुम्ही जगाचे असता तर जगाने स्वैकावर प्रेम केले असते, पण तुम्ही जगाचे नाही। मी तुम्हाला जगातून निवडलं आहे
म्हणून जग तुमचा द्वेष करते, दास धन्यापेक्षा मोठा नाही. हे जे वचन मी तुम्हाला सांगितले त्याची आठवण करा. ते माझ्या पाठीस लागले तर तुमच्याही पाठीस लागतील, त्यांनी माझे वचन पाळले तर तुमचे वचन पाळतील. ते माझ्या नावाकरिता हे सर्व तुम्हाला करतील, तर ज्याने मला पाठवले त्याला ते ओळखत नाही. प्रभूचे हे शुभ वर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. ख्रिस्ताच्याही माझ्या बंधू आणि भगिनीनो, एका सरकारी कार्यालयात मोठ्या हुद्द्यावर कामावर असलेला माणूस, चांगल्या घराण्यातील, धार्मिक जीवन जगणारा, प्रार्थना संघामध्ये असलेला, चर्च कार्यामध्ये वाहिलेला, देवभेरू पापभेरू असा माणूस या सरकारी कार्यालयामध्ये चांगल्या उच्च पदावर कामाला होता, त्याला पैसे कमावण्याचं, भ्रष्टाचार करण्याचं, स्वैराचार करण्याचं भरपूर वाव होता. परंतु त्याच्या मनामध्ये दैवी एक शक्ती होती, हे अंतकरणातला एक आवाज होता, आणि मला चांगलं जीवन जगायचं आहे, या जगाला मला साक्ष द्यायची आहे, हे त्यांच्या जीवनामध्ये बिंबवून राहिलं होतं. आणि माझ्या बंधू भगिनीनो, त्यांनी कधी भ्रष्टाचार केला नाही, त्यांनी वायट विचार केला नाही, खोटे पैसे मिळवण्याचा प्रयत्न केला नाही. आणि ही जी गोष्ट आहे, त्याच्या सहकार्याला इतरांना पटली नाही का, त्या ठिकाणी सर्व काही चालायचं. आणि अशा परिस्थितीमध्ये अंधारामध्ये प्रकाश प्रखरतेने जावा पेटावा त्याप्रमाणे तो जीवन जगत होता. परंतु आपल्या सर्वांना माहिती आहे की हा माणूस जो चांगलं कार्य करतो त्याच्या जीवनामध्ये सगळं काही चांगलं सुरळीत होईल हे होत नाही. त्याला त्याला प्राईस ही द्यावी लागली. आणि माझ्या बंधू भगिनो, एका मागून एक अशा ज्या बदल्या होत गेल्या, बदली झाली, दुसऱ्या ठिकाणी पाठवलं, परंतु त्याची तत्व जी आहेत ती तत्व त्यांनी सोडली नाही. आणि माझ्या बंधू भगिनो, चांगल्या हुद्द्यावरून ते नंतर रिटायर झाली, निवृत्त झाली, त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद अजूनही ते जगाला दिसत आहे. त्याचे सहकारी आता त्याला फोन करून सांगत आहे, तुम्ही खरं ख्रिस्ती जीवन जगलात. होय माझ्या बंधू आणि भगिनीनो, अनेक ठिकाणी असे विषय निघतात, अनेक ठिकाणी अशी जीवनं आहेत की एका बाजूला आहे अंधकार, भ्रष्टाचार, स्वराचार, दुसऱ्या बाजूला आहे चांगलं पवित्र जीवन जगणारी माणसं आहेत, तुमच्यामध्ये आहे, आपल्या आजूबाजूला आहे. आणि म्हणून आपल्यामध्ये जीवन जगण्याची जी कला आहे ती आली कुठून आहे, ही जी आलेली आहे माझ्या बंधू आणि भगिनीनो, येशूच्या पवित्र वचनांतून, बायबलच्या भूमिकेतून, ख्रिस्त सभेच्या शिकवणीतून आलेली आहे. चांगलं पवित्र स्वच्छ निष्कलंक जीवन जगण्यासाठी आपल्याला पाचारण करण्यात आलेलं आहे. आजच्या शुभवर्तमानामध्ये नुकतंच आपण जाहीर केलेलं वाचलेलं आहे, काय सांगितलेलं आहे, जगाने येशूचा द्वेष केला. का द्वेष केला? विचार केला तर येशूमध्ये काय असं होतं का द्वेष करण्यासारखं? कारण त्याने सत्य सांगितलं, चांगलं सांगितलं, स्पष्ट भूमिका मांडली, परमेश्वराचं स्वर्गीय राज्य देण्यासाठी येशूला कालवरी टेकडीपर्यंत आपलं जीवन द्यावं लागलं. याला कारण काय? त्याला कारण आहे सत्य होतं, त्याला कारण आहे स्पष्ट भूमिका होती, त्याचं कारण आहे चांगलं पवित्र निष्कलंक जीवन जगण्यामध्ये आहे. माझे बंधू भगिनीनो, शास्त्रज्ञांनी खूप प्रयत्न केला की प्रकाश लपवून ठेवायचा अंधारामध्ये, पण तो लपणार नाही. अख्ख्या जगाला आग लावण्यासाठी छोटीशी ठेणगी अख्ख्या जगाला आग लावू शकते. आणि आपल्याला माहीत आहे सध्या कोरोना काळामध्ये छोटासा व्हायरस अख्ख्या जगामध्ये हाहाकार माजलेला आहे, हे नकारात्मक आहे ना, आपल्याला आजारी करतं. परंतु सकारात्मक पण आहे, येशूची प्रीती, येशूचं प्रेम हे जे आहे ते सर्वांना नवीन जीवन देणार आहे. अख्ख्या जगाला पॉझिटिव्ह चांगलं जीवन जगण्यासाठी आपलं पाचारण करत आहे. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, येशू मार्ग सत्य आणि जीवन मीच आहे, जो माझ्या मार्गाने येणार त्याला मी जीवन देणार आहे. आणि म्हणून येशू आपली भूमिका घ्यायला सांगतो, सत्य पवित्र स्वच्छ जीवन जगा. हे जग जे आहे त्या जगामध्ये भ्रष्टाचार आहे, स्वैराचार आहे, आणि आपल्याला कळलेलं आहे. आता आपल्याला मोठे बिल्डिंग, पैसे, धनदौलत ह्यापेक्षा जीवन महत्त्वाचं आहे हे आपल्याला कळलेलं आहे. आपलं जीवन किती क्षणभंगूर आहे, आपलं जीवन किती कमीपणाचं आहे हे आपलं कळून चुकलेलं आहे. पैसा आहे, धनदौलत आहे, बंगला आहे, आजूबाजूला सर्व माणसं आहेत, परंतु आपल्याला कसली गरज आहे? ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, मेडिसिन,
ह्या सगळ्या दुय्यम गोष्टी आहेत. काही जगामध्ये परदेशामध्ये असे व्हिडिओ पाहिले आहेत, पैसे फेकून द्यायला लावलेले आहेत. या पैशाला या जगातल्या गोष्टीला अर्थ नाही. एकमेव अर्थ आहे तो म्हणजे येशूची प्रीती, येशूचं सत्य जीवन. तेच जगाला नवीन आग लावणार आहे, नवीन व्हायरस देणार आहे. प्रेम करारे, प्रेम करारे, एकमेकाला क्षमा करारे. माझ्या बंधू भगिनीनो, पहिल्या वाचनामध्ये संत पौल आपल्याला सांगत आहे, त्यांनी निवड केली. कशासाठी निवड केली? तिमोथीची पवित्र आत्म्याद्वारे. आणि तीन वेळा एक शब्द आलेला आहे, पवित्र आत्म्याच्या प्रेरणेनं, येशूच्या आत्म्याने दिलेला मार्ग. संत पौलाला एका ठिकाणी जायचं होतं, परंतु पवित्र आत्म्याचा मार्ग दाखवतो. आपल्या या जीवनामध्ये परमेश्वर आपल्या बाप्तिस्माद्वारे पवित्र आत्मा आपल्याला दिलेला आहे, तो आपला मार्ग दाखवतो. आपला आंतरिक आवाज, हृदय हे पवित्र आत्म्याचं आहे. सैतानाच्या आहारी आपण गेलेलो आहोत का, ही चर्चा करायला पाहिजे, विचार करायला पाहिजे. म्हणून माझ्या बंधू भगिनीनो, स्वतःला प्रश्न विचारूया की मी जगाचं आहे का? येशूने सांगितलेलं आहे, तुम्ही या जगाचे नाही आहेत, तुम्ही निवडलेले आहेत, नेमलेले आहेत. तुम्हाला देवाचा पवित्र आत्मा मिळालेला आहे. म्हणजे जगामध्ये होता कामा नाही. हे जग जे आहे अंधकाराने भरलेलं आहे, आणि असा अनुभव आता आपल्याला येत आहे. आणि म्हणूनच स्वतःला प्रश्न विचारूया, आपलं आचरण, आपलं बाप्तिस्मा, परमेश्वराची हाक आपलं कशासाठी आहे? या जगामध्ये जीवन जगण्यासाठी नाही आहे. अनेक ठिकाणी भ्रष्टाचार आहे, अनेक ठिकाणी मारामारी आहे, कुटुंबामध्ये गुंतागुंती आहे, अनेक गैरसमजूत आहेत, कुटुंब फुटलेले आहेत. आणि या क्षणभंगूर जगाचं सातत्य आपल्या जीवनामध्ये दिसत आहे. हे जग किती होऊन गेलं. आपला एकच मार्ग आहे, येशूचा मार्ग. आम्ही चिंत करूया की मी या जगामध्ये गुरफडून तू गेलो नाही ना, या जगाच्या विचारामध्ये मी आणणार नाही ना. आणि म्हणूनच आपल्याला मार्ग दाखवत आहे. स्वतःला प्रश्न विचारूया की माझं जीवन आदरयुक्त आहे का? परमेश्वराची भीती आहे का? परमेश्वर माझ्या जीवनामध्ये आलेला आहे का? त्या जीवनाला किती मूल्य आहे, किती चांगलं आहे, हे आपण जगून प्रयत्न केलेला आहे का? पौलाप्रमाणे पवित्र आत्म्याच्या मार्गाने जाण्यासाठी, पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने चालण्यासाठी येशू आपल्याला बोलत आहे. म्हणून आपला आंतरिक आवाज आपण ऐकला पाहिजे. सैतानाचे आपण आहारी गेलेलो आहोत का, की देवाच्या आहारी गेलेलो आहोत, हे परमेश्वर आपल्याला सांगत आहे. सध्या जगामध्ये ज्या घटना घडत आहेत त्यावर आपण चिंता केली पाहिजे, चिंतन केलं पाहिजे की जग क्षणभंगूर आहे. या जगामध्ये आपण आयुष्य जगायचं आहे, मला जगायचं आहे, पण होऊ शकत नाही. एकमेव मार्ग आहे तो येशूच आहे. पैसा, धनदौलत, बंगला, रेप्युटेशन हे नाही होणार. म्हणून माझ्या बंधू भगिनीनो, येशूचा मार्ग कोणता आहे? पश्चाताप करा आणि माझ्या मार्गाने या. तुम्हाला आठवतं राखेच्या बुधवारी काय केलं? आपल्या कपाळाला राख लावण्यात आली आणि काय सांगितलं? की मानवा तू माती आहेस, मातीत असेल. किंवा दुसरी पद्धत आहे, ही सुवार्तेवर विश्वास ठेव, पश्चाताप कर. होय माझ्या बंधू भगिनीनो, आपल्या जीवनामध्ये आपण पश्चाताप करूया. हे क्षणभंगूर जगाकडे गुरफडून न जाता, पैसा असूनही अनेकांना सुविधा मिळत नाही, आरोग्य मिळत नाही आहे. आपली वाटचाल त्या परमेश्वराकडे असली पाहिजे, आपली वाटचाल त्या देवाकडे असली पाहिजे. आणि रमेदी चर्चमध्ये, रमेदी म्हणजे उपाय, तिच्यामध्ये उपाय आहे. ती आपल्याकडे बसून मध्यस्थी करत आहे. तिचे भक्त, तिच्याकडे पाहणारे अनेक लोक तुम्ही आहात. मग माझ्या बंधू भगिनीनो, पवित्र मरियेद्वारे येशूकडे जाऊया. येशूच मार्ग आहे, येशू सत्य आहे, येशूच जीवन आहे. आणि माझ्या बंधू भगिनीनो, आपण प्रार्थना करूया. देवा, तूच माझं गुरु, तूच माझा प्रभू, तुझ्याशिवाय माझं जीवन शून्य आहे. अशी कृपा आशीर्वाद आपल्याला मिळावा. या पवित्र मिसेमध्ये आपण प्रार्थना करूया. आणि तुझं पिण्या भेट ही.
बंधू भगिनी आपले बलिदान सर्व समर्थपीठाला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानांचा प्रभू स्वीकार करू, त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमचे व त्याच्या पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण होवो. हे प्रभू, तुझ्या कुटुंबाकडून या भेटींचा स्वीकार कर. तो दिलेल्या कृपा जीवनापासून आम्ही कधी दूर जाऊ नये. तो विवचन दिलेले सार्वकालिक वचनाची वरदाने आम्हाला प्राप्त करून घेण्यास लायक करावी म्हणून आम्हाला कृपादान दे. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमचे अंतःकरण प्रभूकडे लावा. आम्ही ती लावलेली आहे. प्रभू आमचा परमेश्वर, याचे आभार मानूया. ते योग्य व रास्त आहे. हे पवित्र पित्या, सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्याने सर्वत्र आभार मानावे योग्याने तारणदायक आहे. ख्रिस्त आमचा पुनरुत्थान वळी बनला. या घटनेच्या पुनरुत्थान काळात आम्ही स्मरण करतो. मोठ्या आनंदाने तुझे स्तवन गातो. आम्हाला नवीन आणि शाश्वत जीवनात प्रवेश देण्यासाठी तो मरणातून पुन्हा उठला. आम्हाला त्याने प्रकाशाचे लेकरे बनवले. आपल्या भक्तजनासाठी त्याने स्वर्गाचे दार उघडले. त्याच्या मरणामुळे आमची मरणातून मुक्तता झाली. त्याच्या पुनरुत्थानामुळे आम्हाला नवजीवन प्राप्त झाले. त्याच्या पुनरुत्थानाचा आनंद सर्व जगाला नवजीवन देतो. स्वर्गातील सर्व गायनवंद सदा सर्वदा तुझे वैभवाचे गीत गातात. त्याच्या गोड सुरात आमचे मधुसूर मिसळून आम्ही तुझे गुणगान गातो. आपल्या हातात भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि ते भाकर मोडून आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हे घ्या आणि खा, हे माझं शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने आपल्या हातात प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले आणि तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या आणि या मधून प्या, हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्याने शाश्वत कराराचं हे रक्त आहे, हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पाप क्षमेसाठी सांडण्यात येईल, हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रहस्याचा आपण जय घोष करूया. ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला, ख्रिस्त पुन्हा येईल. येशूच्या मरणाच्या आणि पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ पित्या, आम्ही तुला जीवनदायी भाकर आणि या आनंददायी पेला अर्पण करतो. तुझ्यासमोर वेळ राहण्यास, तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचं शरीर आणि रक्त सेवन करणारा आम्ही सर्व पवित्र आत्मेच्या कृपेने व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. फ्रान्सिस आमचे पोप, फेलिक्स आमचे बिशप, आमचे सर्व फादर्स त्यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेनं ख्रिस्ताटाय विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनीची आठवण कर. एक क्षणभर शांत राहून आपल्या कुटुंबातून जे माणसं मरण पावले आहे
त्यांच्यासाठी प्रार्थना करूया। त्यांना अनेक ख्रिस्तवासी झालेले तस लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे। आम्हा सर्वावर दया कर। देवमाता धन्य कुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ सारे प्रेषित, जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतासह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर। त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी आणि आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारेचा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे। ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ता ठाई, पवित्र आत्मेच्या ऐक्या दे सर्व समर्थ पित्या, तुझा सन्मान आणि गौरव सदा सर्वदा होवो। आमेन। प्रभू येशूच्या शब्दात आपण परमपित्याकडे आत्मविश्वासाने प्रार्थना करूया। आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो। आमचे दररोजचे भाकर आज आम्हाला दे। जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो, तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडो। आमेन। हे प्रभू, सर्व वाईटापासून आमचे संरक्षण कर। या जीवनात तू आम्हाला शांती दे। आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची जीवनाच्या आशेने वाट पाहत असतो। आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे, कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे। हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो, म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती आणि ऐक्य देण्याची कृपा कर। तुम्ही तिजीवे असून सदा सर्वदा राज्य करतोस। आमेन। प्रभूची शांती तुम्हा बरोबर सदा असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा। आपण एकमेका शांतीने वंदन करूया। जगाची पापे दूर करणारे देवाची गोकृपा या गोकराचे भोजनास निमंत्रित झालेले आपण सर्व धन्य। हे प्रभू, तुझा स्वीकार करावयास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल म्हणजे मी बरा होईल। ख्रिस्त शरीर रक्त सध्याचे जीवनात आपण सर्वांचं संरक्षण करू। माझ्या प्रिय येशू, तू अल्तरावरील पवित्र साक्रामेंतात जातीने हजर असतोस ह्यावर माझी नितांत श्रद्धा आहे। सर्वांपेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे। ह्या दिवसात मी तुला पवित्र मिस्सा साक्रामेंताद्वारे स्वीकारू शकत नसलो, तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतकरणात ये। तू नेहमीच माझं बरोबर असतोस, मी तुला मिठी मारतो, तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस।
हे पित्या, मी त्यांच्यासाठी प्रार्थना करतो, त्यांनी आम्हामध्ये एक व्हावे अशासाठी की तू मला पाठवले आहेस असा जगाने विश्वास धरावा. हालेलुया. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तू ज्यांचे ख्रिस्ताठाई तारण केले आहेस त्यांचे संरक्षण कर. ख्रिस्ताचं दुःख मरणाचे मुक्त झालेले आम्हाला त्याच्या पुनरुत्थानाचा आनंद नेहमी अनुभवायस मिळू दे. तो परमेश्वर असून सर्व काळ जिवंत राहतो आणि राज्य करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. सर्व समर्थ परमेश्वर, पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्याचा आशीर्वाद आपण सर्वावर येवो. आमेन. जा ख्रिस्ताच्या शांतीने. हालेलुया, हालेलुया. देवाचे आभार मानूया. हालेलुया, हालेलुया. रमेदी मातेच्या नवेनाची प्रार्थना. हे आमच्या रमेदी माते, सर्व विश्वाची तू प्रेमळ आई असून वसई करासरी रमेदी माऊली म्हणजे आजारांतून मुक्ती देणारी तसेच इच्छा पूर्ण करणारी माता म्हणून तू प्रसिद्ध आहेस. तुझ्या मार्फत परमेश्वराकडून प्राप्त झालेल्या वरदानाबद्दल परमेश्वराचे तुझे आभार मानून स्तुती करण्यासाठी वसई परिसराच्या विविध भागांतून वसई बाहेरून असंख्य भाविक तुझ्या चरणापाशी एकत्र येत असतात. त्यांच्या सर्व प्रकारच्या शारीरिक, मानसिक व भावनिक आजारांतून मुक्ती देणाऱ्या रमेदी माते, पापात कितपत पडलेल्या तुझ्या सर्व लेकरावर दयादृष्टीने पहा. आम्हाला आमच्या आजारांतून मुक्ती मिळण्यासाठी, आमच्या कुटुंबात शांती प्रेम सदैव नांदण्यासाठी, आमच्या मुलांना अभ्यासात व्यवसायात यश मिळून त्यांचे भवितव्य उज्ज्वल होऊन ते सन्मार्गावर राहण्यासाठी, आमच्या इच्छा आकांक्षा परमेश्वराच्या इच्छेनुसार पूर्ण होण्यासाठी, आपल्या अंतकरणातील विशेष हेतू बाळगून मोठ्या अपेक्षेने तुझ्याकडे येत असलेल्या वैवाहिक कन्यांचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी आणि प्रेम शांती आनंदरूपी फुलांनी आमची जीवनवेल फुलण्यासाठी आम्ही सर्वजण तुझी आळवणी करतो. थोडा वेळ शांत राहून रमेश माऊलीकडे आपल्या विनंत्या सांगूया. आमच्या मागण्या तू प्रभू परमेश्वरापाशी रुजू कर व तुझ्या मध्यस्थीने त्या पूर्ण कर अशी विनंती मी तुझ पासे करतो. आमेन. रमेदी माते, आम्हासाठी प्रभूकडे मध्यस्थी कर.